नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। टाकळी खातगाव येथे जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली। या दुर्घटनेमध्ये भानुदास बाबूराव शेटे हे जागीच ठार झाले तर गणपत सखाराम पिसे हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर भाळवणी येथील आढाव या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। भानुदास शेटे आणि गणपत पिसे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी गेले होते। दोघेही नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील शेतात गेले होते। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला दुपारी 3:30 वाजता सुरुवात झाली। त्यातच 4:15 वाजण्याच्या सुमारास या भागात वीज कोसळून मोठा आवाज झाला। त्यामुळे या भागातील शेतकरी वीज कोठे कोसळली हे पाहण्यासाठी गेले असता त्यावेळी भानुदास शेटे हे वीज कोसळून मृत्यूमुखी पडले होते तर गणपत पिसे हे जखमी झाले होते। पिसे यांना उपचारासाठी भाळवणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या संदर्भात MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दिली आहे। तर या बातमीसह येथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।